हा डोंगरचा राजा आहे, डोंगरावरचा देव आहे, बरोबर, या संदर्भात काय सांगाल? डोंगरावरचं म्हणजे कसं माहितीये का, जो तुम्हाला सांगतोय कोण घ्या, 14 ताळ कोकण 18 लाख भगवान ही नवखंड पृथ्वी 10व्या काशीखंडात देव जाऊन देवाला जागा मनाला आली नाही. देव सगळं म्हणजे जगात फिरला, जगात देवाची ठणकी पडली, परंतु ह्या देवाना का हित देवाला कोणी भक्ती करून आणला नाही. ही देव सगळे जग दुनिया फिरून देव हित म्हणजे ह्या जागेला ह्या डोंगरावर आल्यानंतर देवानं काय केलं, दक्षिण दिशेला पाहिलं, तिकडं अक्का मायावाचा म्हणजे कारणे अक्का मायावाचा वाडा दिसला, कृष्णा नदी दिसली, आणि इकडं उत्तर दिशेला पाहिलं चंद्रभागा दिसली, त्यामुळं काय झालं, देवाला ही जागा निर्मळ वाटली, म्हणून देव ह्या इथं त्या डोंगराच्या माथ्याला देव इथं राहिला. अशा पद्धतीने देव इथं आलेला आहे, देव इथं आलेला आहे. मग अजून काय सांगता येईल, देव इथं कसा आला या विषयी? हेच असं फिरत फिरत देव असा आला. मग नंतर इथं काय झालं, नंतर काय झालं इथं, मग इथं सूर्याबा आणि विरोबा अशी देव सूर्याबाने देवाची कावड वागवली आणि देव ह्या डोंगराला येऊन थांबले. मग इथून मोर काय झालं, परत या ढालगावची गाई राखी मुलं काही राखी ताने यायची डोंगराला. मग एक हनुमान याची लेख पाटला सुन ती ह्या चरत्या रानाला डोंगराला गाई म्हशी घेऊन यायची. मग ते सासरवासी सुन होते, तिला काय करायचे, पूर्वी कसं सासरवास कर सासरवास द्यायची, चोत्याची भाकरी ते असं करायचं. मग हिजं नित्यनेमच असं ते यायची गाय म्हशी चरत्या रानाला सोडून द्यायची आणि आपली गौऱ्या गौऱ्यान पाठी गौऱ्या गोळा करून पाठी भरायची. मग ही सूर्याबा आणि बिरुबा ह्या डोंगराच्या माथ्याला येऊन बसल्यानंतर देवाला विचार पडला, देवानं आंतरिक विचार केला, हे सासरवासी सून आहे म्हणलं, हिला बोलवून काहीतरी आपण म्हणे आपणही मी ताण लागल्या पाणला काहीतरी आपली सेवा करेल आणि हिजं काहीतरी कल्याण करायचं म्हणून. मग ती तिला सूर्याबाला लावून दिलं. सूर्याबानं काय केलं, तिला बोलवून नेले. मग देवा काय म्हटले, दोन भगवे वस्त्र घातलेले दोन बोगत असले, म्हणजे कोण तर साधू सत्पुरुषी असेल म्हटले, तिला बी सासरवास असल्यामुळं ती म्हटली माझा बी काहीतरी जरा पांग फिटून जाईल म्हणून काय केलं तिनं. मग देवानं सांगितलं जा आम्हाला ताण लागल्या पाण्यावर म्हणून तिनं काय केलं, आपली गौऱ्याची पाठी ठेवली, निघून गाग झाली नाग झाली गंगाला गेले, गेळा भरून घेतला आणि हे आपली डोंगर चढत डोंगराच्या माथ्याला आली. डोंगराच्या माथ्याला आल्यानंतर महावजा करणं देवाच्या नेलं तिला 12 वर्षात पाठी भरली नव्हती अशी पाठी भरली. मग तिने विचार केला म्हटले आपण 12 वर्ष म्हटले रानवन सगळं फिरून गौऱ्या गोळ्या केल्या तर होत नाही, तर ही म्हटली आपण नुसतं पाणी घेऊन तर अशी पाठी भरली. म्हणजे ही कोणतं म्हटले साधू सत्पुरुष आहेत म्हटले आणि ह्यांच्यापासून आपण काहीतरी फायदा होईल, आपण सेवा करायची म्हणून तिने सेवा. मग अशी नित्यने मला यायची. मग देवानं काय केलं, पाणी बिणी पेलं, भगवंतानं 14 विद्या भंडारा टाकला आणि 5 पकवानाचं अन्न तयार केलं. वास असा घम किती खाऊ किती ठेवू असं झाल्यानंतर मग काय केलं, मग ती पटला या सुनं हनुमाने आले की ना ती देवांची मिळून सगळ्यांनी खाल्लं. मग तिला बी आनंद झाला, म्हटलं आता कोणतरी आपल्या महाग कोणतरी आहे आपलं काहीतरी कल्याण होईल म्हणून असं आपलं तिनं नित्यनियम चालवला. नित्यनियम म्हणजे असं भरपूर 12 वर्षे म्हणजे तिने असे रोज यायचे जाय. मग असं करा, मग ती काय केलं, पटला यास ती गायरागी मुलं ती चरत्या रानाला आलेली तिने पाहिलं, म्हटलं पाटला येऊन रोज म्हटली त्या बुवाजवळ जाऊन बसत्या, म्हटली हे काय भानगड आहे, म्हटलं आज पाटलाच्या वड्याला आपण दवणी द्यायची म्हटली सांगायची म्हटलं. मग सकाळचा दिवस दुपारी गेला, दुपारीचा दिवस संध्याकाळला गेला, सूर्य अस्तमान होयला गायरा की मुलं आपल्या ढालगावला आपल्या घरवाड्याला गेले. गाई म्हशी आपल्या घरवाड्या बांधून पाटलाच्या वाड्याला जाऊन सांगितलं तुमची सून म्हटलं ते उंड्या मांड्या डोंगराला दोन बुवा इथे म्हटले तिथं जाऊन बसते आणि ती बुव सगळे गौऱ्या गोळा करून ती पाठी भरते पाणी आणून देते म्हणताना. मग तिच्या सासूला राग आला आणि ती लाली झाली, म्हटले हाक मारली आपल्या मुलाला, म्हटली अरे म्हटली बघ तुझी बायको काय करते म्हटली, तर काय झालं आहे काय सांगू तुला म्हटली. म्हटली नाकापुरती नत नाकाला स्वभाव अशी नत असावे म्हटले, अंगापुरता शर्ट असावे म्हटले, पायातलं पायतन पायाजोग असेल, अगं आज झालं तर काय सांग मला म्हटले लवकर असं म्हणताना काय सांगू म्हटले त्या उंड्या मांड्या डोंगराला दोन बुवा बसल्यात म्हटली आणि त्या बुवापाशी जात्या म्हटले त्या बुवाचं पाणी आणि येळभर त्या बुवापाशी असत्या बुवाशीने पाणी आणून देत्या ती बुवाच म्हटले यांचं ती पाठी भरते. मग तिला लालीलाल झाला राग आला, धरली तिच्या रट्ट्याला मार लागला मारायला, मार लागला मारायला सगळं पाठीतनं रक्ताचं कारंजे उठलं. नाही म्हटली माझी काय चुकून आहे म्हटली, नाही नाही म्हटलं उद्यापासून त्या बुवाकडे जायचं नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हटली काय तुमची आज्ञा आहे म्हटल्यावर मी जात नाही म्हटलं असं म्हणताना. मग तिला मग संध्याकाळचा दिवस संध्याकाळ निघून गेले आणि रोजचा नियम आहे की गाई म्हशी घेऊन चरत्या रानाला
निघून आले गाय म्हशी घेऊन चरत्या रानाला निघून आल्यानंतर आणि त्या मग तिच्या पाठीत मारलेलं हे रक्ताचं हे म्हटलं आज जाय नाही म्हटली बोवा पशी म्हणजे देवाला सगळं अंतरी माहीत होतं देवाने सगळं अंतरी जाणलं आणि म्हटलं सूर्यावाला सांगलं जा त्या मुलाला बोलवून आण जा म्हटलं मग ती की ती बोलवायला गेल्यानंतर म्हटलं काय तर असलं म्हटलं तिला परिचय होता म्हटली 2-12 वर्षी मला जेवण मिळणार म्हणजे मी चोथेच्या भाकरी खाते म्हटली आता पाचशे पकवणं ही कोणतरी साधू सत्पुरुष येते ह्यांच्यापासून आपलं काहीतरी कल्याण होईल काहीतरी होईल मिळलं तर चालेल म्हटले जायच म्हटलं म्हणून आणि त्या बोवाजवळ गेली मग देवा मग म्हटले देव म्हटला ताण लागल्या म्हटला गेळा वाहून घेऊन या जावा मग ते म्हटले बघा देवा म्हटले माझ्या पाठीत म्हटले कारण जे म्हटले देवाने सांगितलं मिळेलच तर मर म्हटलं आमच्यासाठी परंतु पाणी आणून दे मग त्याने म्हटले काय म्हटले आजही मरायचं आहे उद्याही मरायचं आहे आपल्या नशिबात काय असेल ते की कोणतरी साधू सत्पुरुष आहे ते काहीतरी कल्याण होईल म्हटलं हे काय म्हटले ती गेली पाणी आलं पाणी घेऊन यायला आणि तिचं गौऱ्यानं पाठी भरलेली हे सगळं मग आणि काय केलं हे पोरांनी चोर पळतीने बघून आणि जाऊन सांगितलं मग सकाळचा दिवस दुपारीला आला दुपारचा दिवस संध्याकाळला गेला तिथनं ती आणि घरवाड्याला गेली तर दुसऱ्या दिवशी ह्यानं लांब कानाबरोबर काठी काढून ठेवलेली जशी आली तशी पेराबाईला धरली रट्ट्याला आणि मार लागला होता मारायला जशी काठी पेराबाईच्या पाठीत घालील तशी ती आईच्या अंगावर ओळ आत घरात ओळ उठायला लागला आणि आई लो 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 बोंबलायला लागली असे मग बोंबलायला अगं आई म्हटलं मी बायकोला मारते म्हटलं तुला काय झाले म्हटलं अर्था म्हटली मारू नको म्हटले तुला मारायला फार माझ्या अंगावर ओळ उठायला म्हटले मग काय माहिती आहे भक्ती नव साळी गोळी ही 16 उरली पोळी आहे कसं आहे भक्ती ही अंतकरणापासून करायला पाहिजे त्याला खस लागतो या खसानं भक्ती करायला लागत्या देवबी परीक्षा केल्याशिवाय देवबी पावत नसते पुढे काय झालं मग मग तुम्हाला सांगतोय का ना मोहर काय झालं मग म्हटले मग ते अंगावर वळ उठा लागल्यावर ते म्हटले थांब मारू नको म्हटले तिला मग तिला मग म्हटले का ती कोण आहे साधू सत्पुरुष म्हटले मग आम्हाला बी तिच्यापासून नाही होती कोणतरी साधू सत्पुरुष आहे ते काय हे नाही म्हटले मग ते आम्हाला भेटायला तिला म्हणत्या पेरावायला सुनाला म्हणते आम्हाला भेटायला न्या त्या तसं नाही म्हणते मी उद्या विचारून येतो आणि मग तुम्हाला नेतो मग रात्री रात करमून गेले निवला नियमाप्रमाणे ते आणि ह्या उंड्या मांड्या डोंगराला आले म्हटले असं असं म्हटले मला असं देवाना मग देवाला सगळं अंतरी माहीत होतं देवा मग असं म्हटले आमचं सासू सासरा तुम्हाला भेटायला येणार आहेत येऊ दे घेऊन या म्हणून सांगितलं मग देवानं मग ते जाऊन घेऊन आले आणि येऊन देवाचं दर्शन घेतलं देवानं सांगितलं ह्या मुलीला तुम्ही काहीतरी समजून काहीतरी करायचं तर तुमचा खडा राहणार नाही म्हणून सांगितलं मग तिथनं मुहूर्तीने सेवा देवाची चालू केली मग 12 वर्षे सेवा केली परत तिला मूल नव्हतं मग तिला म्हणाले ही देवाची सेवा करता हे करता ते करता म्हणले हिला मूल नाही मग हिने येऊन देवाला विनंती केली देवा म्हटली माझं मला जग नावं ठेवायला म्हटले मग मोहर काय केलं हिला दिवस गेलं घागऱ्याच्या त्या घागऱ्याच्या सुनाला मग तिला 5 महिने झालं मग तिला डोंगर चढता येईना डोंगर चढता येईना म्हटले देवा म्हटले माझ्या अंगाच्या झाल्या गंगा म्हटली खाली उत्तर काशीलिंगा म्हटले मला माझा डोंगर घेऊन तुझा डोंगर मला चढायचा होत नाही म्हटले असं म्हणताना देवानं म्हटलं मग तिच्या हक्काला देवानं मग देवानं सांगितलं आता तू 5 महिने झाले तू डोंगर चढाय नाही म्हणून सांगितलं खैऱ्या हिवऱ्या बनाला 3 गावच्या शिवला 4 गावच्या मदाला महाग मोहर तराटी दुई बाजू लळलाटी वारुळ्याच्या बेटाला मी तिथं आहे माझं दर्शन घे म्हणून सांगितलं मग देव आरेवाडी रानाला देव गेला तर बांधवांनो ही आहे कहाणी म्हणजे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की ढालगावचा बिरोबा हा मूळ बिरोबा आहे आणि त्याच बिरोबाचं रूप जे आहे ते आरेवाडीच्या बिरोबा बनत आहे डोंगरावरचा हा देव खाली कसा आला हा प्रश्न जो अनेकांना पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सिद्ध पुरुषानं दिलेलं आहे आणि त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे या माहितीसाठी खऱ्या अर्थानं आभार मानूयात आणि त्यांना धन्यवाद देऊयात अशी ही बिरुदेवाची ख्याती आहे त्यामुळं माझे देखील आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी आरेवाडीच्या बिरुदेवाला आल्यानंतर या ढालगावच्या डोंगरावरच्या बिरुदेवाला यावं आणि बिरुदेवाचं मनोभावे दर्शन घ्यावं आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत